नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नसल्याचंच दिसतंय. ही बैठक सुद्धा निष्फळ ठरली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संपावर संप स्थगित करून कामावरती रुजू होण्याचं आवाहन केलं आणि आतापर्यंत 2053 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं असून कितीही निलंबनाची कारवाई केली तरी संप मात्र सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे एसटीचा संप आणखी चिघळणार असंच दिसतंय. पुण्यात एसटी महामंडळाकडून शिवनेरी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कंडक्टर संपावरती असल्यानं अधिकारी या बसचं बुकिंग करतायत. कंत्राटी चालकांना बरोबर घेऊन ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या फक्त पुणे ते मुंबई ही बस सेवा सुरू झाली आहे. पुण्यात एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे मागणी केली. सर्वांचं निलंबन सामूहिकरित्या करा अशी मागणी पत्राद्वारे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे करण्यात आली आहे. निलंबनामुळे जर कोणी जीवाचं बरं वाईट केलं तर त्याला सरकार जबाबदार असून रोज थोडी थोडी निलंबनं करण्यापेक्षा एकदाच सर्वांचं निलंबन करावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी रिसोड इथे सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संपाला पाठिंबा दर्शवलाय. कर्मचाऱ्यांना होणारा त्रास पाहून त्याचा त्रास बघूनच संपूर्ण महाराष्ट्र आंदोलकांच्या पाठीशी आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आंदोलन चिघळवत असल्याचा आरोप परिवहन मंत्री करतात हे चुकीचं असल्याचं राजू शेट्टी म्हणाले. औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी चांगलेच संतापलेत. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना डेपो बाहेर जाऊन आंदोलन करण्याचे आदेश डेपो मॅनेजरनं दिल्यामुळे कर्मचारी संतापलेत. डेपो मॅनेजरच्या या आदेशामुळे औरंगाबादच्या डेपोमध्ये वातावरण चांगलंच तापलंय. मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांसाठी या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सदाभाऊ खोत सुद्धा सहभागी झालेत. विलिनीकरणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला. नाशिक शहरातून सोडण्यात येणाऱ्या बसेसला आता पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय. महामार्ग परिसरात काल वाहनांची तोडफोड करण्यात आल्यानंतर पोलीस बंदोबस्तात या बसेस सोडल्या जात आहेत. सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीचे आंदोलन हिंसक वळणावरती पोहोचलं. गुरुवारी उशिरा रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या राजाराम बापू आणि क्रांती या साखर कारखान्याचे ट्रॅक्टर पेटवण्यात आले. तसंच विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टर सुद्धा पेटवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र आहे. राजाराम बापू कारखान्याचे सर्वेसर्वा पालकमंत्री जयंत पाटील आहेत. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड आहेत. तर विश्वास कारखान्याचे आमदार मानसिंग नाईक अध्यक्ष आहेत. अनिल देशमुखांची ईडी कोठडी आज संपली आणि त्यांना विशेष पीएमएलए कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. दरम्यान कोर्टात जाण्याआधी देशमुखांची तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधील रिकव्हरी रूममध्ये आणण्यात आलंय. ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलंय. त्यांच्यासोबत सध्या रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज शस्त्रक्रिया झाली. आजारातून ते लवकर बरे होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी मनमाडमधील मुस्लिम समाजातर्फे विशेष प्रार्थना करण्यात आली. शहरातील घोडेपीर बाबांच्या दर्गावर चादर चढवून विशेष दुवा करण्यात आली आणि यावेळी मुस्लिम बांधवांसोबत मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते. उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असून येत्या 2 ते 3 दिवसात ते कामावर रुजू होतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली. कालपर्यंत मुख्यमंत्री रुग्णालयातून काम करत होते अशीही माहिती त्यांनी दिली. केंद्राकडून ईडी आणि सीबीआयचा नोकरांसारखा वापर केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. 2024 सरकारवर हे उलटणार असल्याचा थेट इशारा त्यांनी दिलाय. तर कुणालाही अंगावर घेण्यासाठी तयार असल्याचं खुलं आव्हान राऊतांनी भाजपला दिलंय. कंगनानं देशाचा अपमान केला याविषयी भाजपनं भूमिका मांडली पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली. कंगनाचा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली. तर कंगनाविषयी भाजपनं मन की बात करावी अशीही मागणी त्यांनी केली. आम आदमी पार्टी मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा पद्मश्री पुरस्कार तत्काळ मागे घेण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून करावी अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे ही विनंती केली आहे। पुण्यातल्या भोसरीमध्ये किरण गोसावी विरुद्ध पहिला गुन्हा दाखल झालाय। परदेशात नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप झालेला आहे। विजय कुमार कानडे असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव असून या तरुणाची 2,25,000 फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। बुलडाणा अर्बन या पतसंस्थेकडून काँग्रेसच्या मंत्र्यांना कर्ज पुरवठा केला गेलाय आणि त्याची माहिती घेण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या बुलडाण्यामध्ये पोहोचलेत। दरम्यान शेगाव इथे गजानन महाराजांचं दर्शन घेऊन सोमय्या बुलडाणा अर्बन इथे दाखल होतील आणि या संस्थेनं काँग्रेस नेत्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात चौकशी करून काँग्रेस नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं। गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचं पाणी वापरण्यास पूर्ण मुभा देण्यात आली आहे। आंध्र प्रदेशची पैनगंगा पाण्यासंदर्भात चर्चा झाली आणि या दरम्यान पैनगंगा धरणातील 167.46 टीएमसी पाण्याचा वापर करण्यास मान्यता दिल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी सांगितलंय। मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला। या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलेल्या बोगस बायोडिझेल प्रकरणाला मोठं यश आलंय। पोलिसांनी नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे मारून लाखो रुपयांचं बोगस बायोडिझेल जप्त केलंय। तर जवळपास 40 जास्त आरोपींना अटक झाली आहे। ही धडक मोहीम सुरूच राहणार असल्याचं नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक बीजी शेखर यांनी सांगितलं। बुलडाण्यात जीएसटी बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध जीएसटी कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय। खामगाव इथे शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। दुर्गाशक्ती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकानं जीएसटीचे तब्बल 16,89,00,000 रुपये बुडवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। उधार न दिल्याच्या रागातून एका ग्राहकानं बेकरीची तोडफोड केली आहे। पिंपरी चिंचवड इथल्या काळेवाडी परिसरातील न्यू रॉयल बेकरी नावाच्या दुकानामध्ये किंवा या बेकरीमध्ये तोडफोडीची घटना घडली आहे। 3 ते 4 जण ग्राहक म्हणून या बेकरीमध्ये खाद्यपदार्थ घेण्यासाठी आले होते। या ग्राहकांनी बेकरी मालकाकडे उधार देऊन वस्तू देण्याचा तगादा लावला मात्र दुकानदारानं नकार देताच ग्राहकांनी तोडफोड केली। ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। भिवंडी तालुक्यातील अंगाव येथील परिसरात असलेल्या शिवकालीन तलावात काही समाजकंटकांनी विषारी औषध टाकल्यानं तलावातील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विशेष म्हणजे मागील 4 महिन्यात विषारी औषध टाकण्याची ही चौथी घटना आहे। यासंदर्भात गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून या समाजकंटकांना पकडण्यात अजूनही गणेशपुरी पोलिसांना काही यश आलेलं नाही असा आरोप केला जातोय। चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर पोलिसांनी बस प्रवासात दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाड केलाय। या महिला मूळच्या नागपूरच्या असून जिल्हाभरात यासाठीच बसनं प्रवास करत होत्या। बल्लारपूर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एकूण 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आता ज्येष्ठ नागरिकांना गरोदर मातांना विठ्ठलाचं दर्शन घेता येणारे प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी बंदी होती। आता मात्र हे नियम शिथिल करण्यात आलेत। 65 वर्षांवरील नागरिक आणि गरोदर मातांना दोन्ही डोस झाल्यानंतर 14 दिवस उलटले असल्यास मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। इगतपुरी इथल्या शिवाजीनगर परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। 12 तासात 2 बिबटे जेरबंद करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून परिसरातील लोक बिबट्याच्या दहशतीखाली होते। यानंतर आज दोन्ही बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। कुडाळ तालुक्यातील तुकाराम राऊळ यांच्या बागेतील पाण्याच्या टाकीत दुर्मिळ ब्लॅक पॅन्थरचं पिल्लू पडल्याची घटना उघडकीस आली आणि याची माहिती वनविभागाला मिळताच बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचलं होतं। टाकीत पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीनं त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय।